खेड्या पाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी साईबिनी झाल्या हो, कारण शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बीएससी आयटी पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते एमएससी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीए मास मीडिया बीबीए एलएलबी डीएमएलटी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, पत्ता मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी, संपर्क 95 95 36 01 25 आणि 72 18 18 00 66. नमस्कार. इचलकरंजी हे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशातलं एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे, सेंटर आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणात उद्योग वाढले, त्यामुळं वाहनं वाढली. इचलकरंजी शहर फार मोठं शहर झालं. इचलकरंजी शहर, हातकंडे तालुका, शिरोळ तालुका या तिन्ही ठिकाणी, तिन्ही इचलकरंजी शहर, हातकंडे तालुका आणि शिरोळमध्ये फार मोठी वाहनं आहेत, वाहनांची संख्या आहे. जिल्ह्यामध्ये एकूण जेवढी वाहनं आर टी ओ ऑफिसला नोंद आहेत, त्यापैकी 45 ते 50% वाहनं या हातकंडे तालुका, शिरोळ तालुका आणि इचलकरंजी शहर मिळून आहेत. म्हणून आम्ही वारंवार मागणी करत होतो, मी तर सारखं मागणी करत होतो की इचलकरंजीला स्वतंत्र आर टी ओ ऑफिस द्या, आमचं स्वतंत्र आर टी ओ ऑफिस द्या, आम्हाला इचलकरंजीला स्वतंत्र ब्रेक टेस्ट द्या या दोन तालुक्यासाठी. तो मागच्या या सरकारनं दिला नाही. महाविकास आघाडीनं सातत्यानं आमचे सगळे प्रश्न लोंबकळत ठेवले. ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार होऊनसुद्धा, एका संस्थेनं तयार करून देऊनसुद्धा, कल्लापन्ना अवाडे इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क यांनी 70 लाख जवळपास खर्च करून ट्रेक बांधून दिला तारदाळमध्ये. तो ताब्यात घेऊन सुरूसुद्धा या शासनानं केला नाही, पण आता तोही ताब्यात घ्यायची प्रक्रिया सुरू झाली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले, त्यामुळे ट्रॅक ताब्यात घेतला जाईल. आता लवकरच तोही सुरू होईल. पण आमच्या इचलकरंजीमध्ये शिरोळ हातकंडे तालुका यासाठी मी जे आर टी ओ ऑफिस स्वातंत्र्य मागितलं होतं माननीय आपल्या मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं, माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यांच्याकडं, त्यांनी तातडीनं हा प्रस्ताव मागून मान्य करूया म्हणून मला सांगितलं. आणि मी दिलेल्या पत्रावर ताबडतोबीनं ह्याची कार्यवाही करून काय असेल ते आर टी ओ ऑफिस काढायच्या संबंधीचा प्रस्ताव मागून घ्या म्हणून त्यांनी आदेश दिलेले आहेत. लवकरच हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर याबाबत चर्चा होईल आणि आपल्या इचलकरंजीला 100% स्वतंत्र आर टी ओ ऑफिस मिळेल हा विश्वास मला आहे. मला आनंद झाला की प्रलंबित जे इचलकरंजीचे प्रश्न आहेत ते मार्गी लागायला लागले. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.